हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आता तुम्हाला इथं लक्षातच आलं असेल आजचं आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मॉक टेस्ट संदर्भात आहे मॉक टेस्ट तिसरी आजची असणार आहे आणि टॉपिक काय आहे तुमचा बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड ॲप्लिकेशन्स पंचवीस क्वेश्चन्स असणार आहे पंचवीस मार्क्ससाठी आणि टाईम आहे वीस मिनिट नेहमीप्रमाणे वीसचे ते बावीस मिनिट झाले तरी चालतील त्याच्यावरती टाईम एक्सटेंड होऊ द्यायचा नाही बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमचा खरा स्कोअर जो आला आलेला आहे तो मला काय करायचं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ मिळणार आहे कशाची क्वेश्चन पेपर आणि त्याच्या खाली कीची पहिल्यांदा क्वेश्चन सॉल्व करायचे आणि नंतर कीकडे जायचं व्यवस्थित अँसर चेक करायचे आणि जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगेन तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत कितीही स्कोअर येऊ द्या बाळांनो पंचवीसपैकी तुमचा दहा जरी स्कोअर आला तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही कारण हा दहाचा परत पंचवीस कसं करणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे आणि ते, ते कसं करायचं आहे तर तुमच्या मिस्टेक्स लिहून काढायच्या एक दोन तीन चार जेवढ्या मिस्टेक्स आहेत तेवढ्या सगळ्या लिहायच्या मग पहिली काय असेल समजा मी रीड नाही नीट केलं म्हणजे तिसरी मिस्टेक झाली मी प्रॉपर रीड नाही केलं ही एक चूक असू शकते दुसरं काय आहे मी गोल करताना चुकवला बरोबर की नाही म्हणजे आता तिथं क्लिक आहे बरोबर की नाही क्लिक करताना मी तिथं चुकवलं हे एक असू शकतं आता तर तुम्ही तिथं काय आहे एक दोन तीन चार असे काय करायचे तुम्हाला पंचवीसपर्यंत पर्यंत नंबर टाकायचे आणि तिथं आहे मग ए सी जे काय आन्सर असेल तुमचं बी वगैरे जे असतील ते असं आहे मग इथं समजा तुम्हाला वाटतं की अन्सर सी होतं मला माहिती आहे आन्सर सी होतं पण मी चुकून इथं काय लिहिलं बी लिहिलं म्हणजे इथं काय झालं क्लिक चुकीचं केलं गेलं मग याचा उपाय काय आहे नेक्स्ट टाइम काय पाहिजे तुम्ही अलर्ट पाहिजे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे स्टेट ऑफ माइंड जेव्हा तुम्ही काय करता तुमचं स्टेट ऑफ माइंड व्यवस्थित असणार आहे कुठं पेपरमध्ये तर तुमचा स्कोर नक्की आउट ऑफ जाऊ शकतो नक्की वाटतो जर हे सगळं गडबड झालं की मग स्कोअर गडबडला असं समजायचं सो हे व्यवस्थित ठेवायचं पॉझिटिव्हली जरी एखाद्या टॉपिकचं तुम्हाला वाटतं की नाही स्टडी झालेला नाही तरीसुद्धा पॉझिटिव्हली काय करायचं आहे त्याला पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्हली त्या टेस्टला फेस करायचं आहे कारण लक्षात घ्या तुम्ही अकरावीत अभ्यास केला आहे बारावीत अभ्यास केला आहे किंवा याचा वर्षभर अभ्यास केला आहे बोर्डसाठी कितीतरी वेळा रिव्हिजन केलं आहे आणि आत्ता परत बोर्डनंतर इतका सगळा वेळ गेला आहे तिथंसुद्धा तुम्ही वाचताय मग तुम्हाला काहीतरी आठवेल की नाही दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्केपर्यंत काहीतरी आठवेल आणि पन्नास टक्के तुमचं जे आठवतं आहे तेवढ्यावर किती क्वेश्चन सुटत आहेत त्याच्यासाठी तुम्ही कसं असणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह असणं गरजेचं स्टेट ऑफ माइंड तुमचा व्यवस्थित राहायला पाहिजे लक्षात घ्या पेपर तुमचं आयुष्य नाही आहे पेप आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची मॅनेजमेंट कशाचं मॅनेजमेंट आहे बघा लक्षात घ्या तुम्ही पेपरला मॅनेज केलं पाहिजे पेपरनी तुम्हाला मॅनेज करता कामा नये ज्या दिवशी पेपरनी तुम्हाला मॅनेज केलं त्या दिवशी तुम्ही संपला आणि ज्या दिवशी तुम्ही पेपरला मॅनेज केलं त्या दिवशी हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मॉक टेस्टचा व्हिडिओ जरी लेंदी होत असला तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्या मिस्टेक्स लिहून काढा त्याचे उपाय सगळे लिहून काढा याच्यामध्ये काय तुम्ही करू शकता कशी ती मिस्टेक नेक्स्ट टाइम राहता येईल आणि नेक्स्ट टेस्टला काय करायचं ही मिस्टेक सगळ्या व्यवस्थित वाचून जायच्या की काय केल्या होत्या आणि काय करायला पाहिजे आपण काय उपाय केले पाहिजे हे सगळं वाचून जायचं नेक्स्ट टाईम ते सगळं लक्षात ठेवून त्या अप्लाय करायच्या महत्त्वाची गोष्ट काय आहे तुमच्या मिस्टेकवरचे उपाय सगळे तुम्ही नेक्स्ट टाईम अप्लाय केले पाहिजेत आणि चुका परत परत होऊ द्यायच्या नाहीत परत ट्रायच्या नेक्स्ट टाईम नवीन चूक चालेल जुनी चूक रिपीट होता कामा नये अदरवाईज तुमचा स्कोअर हा कमी येईल ठीक आहे तर मग जास्त न बोलता तरी पण याच्यातून काय पॉईंट्स राहिले तर मी परत एकदा नेक्स्ट मॉक टेस्टला तुम्हाला सांगेनच आणि टेस्टसाठी आता बेस्ट लग देते आणि व्हिडिओ थांबते थांबवते थँक्यू फ्रेंड्स